तर माध्यमं नेहमीच मराठा आरक्षणाच्या बाजूने राहिली आहेत असं दिलीप पाटील यांनी म्हटलंय. मराठा समाजाने मीडियाला टार्गेट करू नये असं आवाहन दिलीप पाटील यांनी केलं. तर मराठी माध्यमांनी सर्व आंदोलनाला दाखवली असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. मराठा समाजानं मराठी माध्यमांबाबत गैरसमज पसरवू नयेत असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. कालचं जर बघायला गेलं तर एक धार्मिक उत्सव होता जे भारतातला सगळ्यात मोठा उत्सव होता. त्या धार्मिक उत्सवाच्या काही बातम्या लागल्या त्यामुळं काही बातम्या थोड्याफार कमी लागल्या असतील त्यामुळं काही लोकांनी असं एक मीडियामध्ये नंबर मीडियाच्या संपादक असू देत त्यांचे अँकर्स असू देत त्यांचे वार्ताहर्स असू देत यांचे नंबर व्हायरल केले आणि नंबर व्हायरल करून त्यांना चुकीच्या भाषेत प्रश्न विचारणे किंवा चुकीच्या भाषेत शब्द वापरणे हे माझ्या मताने चूक आहे. चॅनलच्या सगळ्या बांधवांनी आपलं आंदोलन खूप सगळ्यांनी दाखवलेलं आहे. कोणी अशी काही काटकसर केलेली नाही कारण प्रामाणिकपणाचा शब्द आणि जे खरं आहे ते कधी सांगितलं पाहिजे. त्यांच्यावरती काही एखादा अर्धा दिवस दाखवलं नाही दाखवलं आता मला नाही बघण्यात आलं नसं नाही दाखवलं किंवा दाखवलं आहे असं त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरती काही दबाव आल्यामुळे ते आपलं आंदोलन दाखवत नाहीत. मला नाही वाटत की कोणाचा दबाव घेणारे चॅनलवाले तिथून पाठीमागं आम्ही बघितले समाज त्यांच्या पाठीशी चॅनलच्या सगळ्या बांधवांच्या पण आणि संपादक साहेबांच्या पण सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी. मराठा समाजानंही काही असं मनात गैरसमज आणण्याची गरज नाही. ते ताकदीने आंदोलन दाखवतात आणि इथून पुढे दाखवतील. ते काही घाबरणाऱ्यातलं व्यासपीठ नाही आहे.